ऐका ऐका वा वा वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले हो हो फोटो पूर्ण म्हणला बाई ते बरं हे सगळं आपल्याला माहित आहे. एक बाई लगभग इन पूजेसाठी आली भक्ती भावाने वडाला चक्रा मारू लागली. भक्ती भावाने वडाला चक्रा मारू लागली. वड देवा पूजा पदरात घे वड देवा पूजा पदरात घे. जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे. जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे. आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे. आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे. काही मन बाई तुला खरंच मानलं पाहिजे. क्या बात आहे. काही मन बाई तुला खरंच मानलं पाहिजे. त्याच्यावरती बाई म्हणाली काय करणार वड दादा खूप विचार केला. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली. वड म्हणाला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फार दया आली. वड देवा वड देवा तसं काहीच नाही. त्याच्यावरती बाई काय म्हणाली वड देवा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मी विचार केला. पण कल्पनेनेच माझा जीव कसा वीर झाला. जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं. म्हणून म्हणलं याच्यासाठी वडा भोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काय कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवलं. डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. अजून मधून गुरगुर करत मी थोडंच ऐकते. या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देते. माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा. माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला कधी तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का. नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का. वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले. वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले. शेवटचं कडवं ज्याच्यासाठी कविता. न विसरता दरवर्षी पूजेसाठी यायचा. झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा.